गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने इम्पिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनवाणीसाठी आता चार आठवड्याची वेळ दिली आहे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हातवर करण्याचे काम केंद्रानं केलं आहे केंद्राने इम्पिरिकल डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात मात्र केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी आहे असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे आता सुप्रीम कोर्टात राज्य सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी चार आठवड्याचा अवधी आहे त्यामुळे याबाबत आम्ही आमची भूमिका न्यायालयात पुन्हा मांडू असंही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसा